सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा वाद टोकला. पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी डावलल्यास बंडखोरी करून सांगली पॅटर्न राबवणार, कार्यकर्त्यांचा उद्रेक. सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा वाद टोकाला गेला आहे. पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर लोकसभेप्रमाणे बंडखोरी करून सांगली पॅटर्न राबवू, स्वाभिमानी सांगलीकरांच्या साथीनं निवडणूक लढवू असा इशारा श्री पाटील यांनी त्यांच्या समर्थकांनी आज बैठकीत दिला. 10 वर्ष पक्ष जिवंत ठेवणाऱ्या आणि 5 वर्ष मेहनत घेणाऱ्या नेत्याला डावलून पक्षानं आत्मघात करू नये असा इशारा देण्यात आलेला आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या घरी बैठक झाली. काँग्रेस नेत्यांनी कोणाच्या दबाव तंत्रामुळे घातकी निर्णय घेतला तर काँग्रेसचं नुकसान होणार आहे. पक्षाने सांगलीतील ग्राउंड रिपोर्ट घ्यावा, पायावर धुंडा मारून घेऊ नये असं आवाहन मराठा समाज संस्थेचे AD पाटील आणि माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी यांनी केलं आहे. ते म्हणाले की काँग्रेस एकजुटीनं लढली पाहिजे. पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारीच भाजपचा पराभव करू शकते. आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांना त्याची खात्री आहे आणि तेच उमेदवारी मिळवून देतील. त्यांनी गेली 10 वर्ष संकटकाळात पक्ष वाढवलं आहे. गेली 5 वर्ष ताकदीनं बांधणी केली आहे. सामान्य माणसापर्यंत पोहोचून काँग्रेसच्या विचारांची मजबूत मोट बांधली आहे. कुणाच्या दबावामुळे त्यांना डावलण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला तर सांगलीकर जनता ते सहन करणार नाही. विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्यानंतर ज्या ताकदीनं सांगलीकर त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्याच ताकदीनं पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील. ज्याने पक्षासाठी संघर्ष केला त्याला बंड करायची वेळ आणू नये. यावेळी माजी नगरसेवक रज्जाक नाईक, माजी उपमहापौर विजय घाडगे, डॉक्टर राजेंद्र मेथे, किरण सूर्यवंशी, अल्ताप पेंडारी, अजय देशमुख, शीतल सदलगे, अजिज शेख, नेमिनाथ बेरनाळे, अल्लाबक्ष काजी, अरविंद पाटील, सुनील मोहिते, संजय काळोके, AD पाटील, विक्रम कमद, महावीर पाटील, युवराज पाटील आदी उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी डावलल्यास त्यांना अपक्ष लढवू. विश्वजित कदम, विशाल पाटील हेच त्यांचे नेते असतील. ते आमदार झाल्यानंतरही विश्वजित कदम हेच आपले नेते राहतील. आपण कुणीही काँग्रेसचा विचार सोडणार नाही अशी भूमिका डॉक्टर मेथे रज्जाक नाईक यांनी स्पष्ट केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.